आम्हाला ती सभा रद्द करावी लागली आणि म्हणून 21 तारखेला आम्ही षण्मुखानंद हॉल मध्ये दुपारी सभा घेतोय। साधारण महत्त्वाचे आमचे सगळ्या कार्यकर्त्यांना जे आमचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, जे आमचे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, जे आमचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, जे आमचे कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी आहेत त्याचे सदस्य आहेत, जे आजी माजे आमदार आहेत, अशा अनेकांना तिथं निमंत्रित करून तो 3 तासाचा कार्यक्रम हा आमचा 21 तारखेला मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलला होणार आहे। त्याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शन अर्थातच आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी करणार। हे सगळं होत असताना 20 तारखेला मी आणि आमचे प्रांताध्यक्ष आम्ही दोघांनी मिळून आमचे राष्ट्रवादीचे विधानसभा आणि विधान परिषदेच्या सन्माननीय सदस्यांची पण बैठक बोलवलेली आहे। त्याच्या संदर्भामध्ये देखील काही उद्याच्या काळामध्ये लोकसभा असतील, विधानसभा असतील, विधानसभेला अजून अवकाश आहे जवळपास 1.5 वर्ष, परंतु लोकसभेला 1 वर्ष अवकाश आहे। तर त्याच्या संदर्भामध्ये आपली बुटवाईज, बाकीचे सगळी तयारी, इतर काही गोष्टी ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आम्ही एकमेकांशी चर्चा करणार आहे। काय पुढची आपली वाटचाल असली पाहिजे ते पण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। एक आपण बघितलं मधल्या काळामध्ये हे 1 वर्षापूर्वी शिंदे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार आलं। सरकार आल्यानंतर सरकार कुणी बदवायचं हा जसा त्याचा अधिकार आहे। मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो मध्ये हे 1 वर्षापूर्वी शिंदे शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं सरकार आलं। सरकार आल्यानंतर सरकार कुणी बदवायचं हा जसा त्याचा अधिकार आहे। मी नेहमी महाराष्ट्रामध्ये सांगतो 145 पेक्षा जास्त आमदार ज्यांच्याकडे एकत्र येतात ते सरकार बनवू शकतात आणि त्यांनी ते सरकार बदल हे केलं, सरकार आणलं आणि पहिलं सरकार घालवलं। पहिल्या सरकारमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सगळेजण काम करत होतो। हाही सगळी गोष्ट कोरोनाच्या काळात आम्ही कशा पद्धतीनं काम केलं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। पण काही नावं ठेवून त्यांनी तशा प्रकारचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला। पण एक तुम्ही जर बघितलं तर मधल्या काळामध्ये हे जे काही जाहिरातबाजी झाली त्याच्यात ह्यांनीच जाहिरात दिली शिवसेनेने, आणि साधिकच जाहिरात दिल्यानंतर आम्हाला जी काही भूमिका वाटते ती आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवली। परत दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहिरात बदलली आणि हे सगळा जे काही गोंधळ चाललेला होता त्यामध्ये राजेशला सतीशरावांना आठवत असेल सभागृहाच्या बाहेर पायऱ्यांच्यावर 50 खोके एकदम अनेकदा त्यांच्यातले बरेच जण आम्हालाही म्हणले आम्ही ज्यावेळेस लॉबीमध्ये बसतो किंवा चर्चा करतो किंवा कशा आमची का तुम्ही अशा प्रकारची बदनामी करता, मात्र राज्यातली जनता आतापर्यंतना 50 खोके एकदम ओके ही घोषणा सर्व दूरपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत त्या ठिकाणी पोहोचली। परंतु काल पत्रकार मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर काल मात्र नांदेडमध्ये भाजपचं एक पोस्टर लावलं गेलं होतं, ते सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर फिरलं आणि त्यावर 50 खोके आणि 105 डोके असं म्हणलं। आम्ही म्हणलंय का 50 खोके हे भाजपवाल्यांनी सांगितलं, 105 डोके हे भाजपवाल्यांनी सांगितलं आणि असं म्हणत त्यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं त्यावर म्हणत, खरं तर ह्याच्यातनं त्यांनी शिंदे शिवसेना गटाला दिवसलं असं माझं मत आहे। आता ते त्याच्याबद्दलचं काय समर्थन करतील मला माहिती नाही, पण माझा जो राजकीय अनुभव आहे, माझा जो काही राजकीय अभ्यास आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते त्यांना डिवचलेले। आता तर भाजपवाले जर शिंदे गटाच्या आमदारांना 50 खोके म्हणत असतील तर राज्यातल्या जनतेनं केलेल्या 50 खोक्याच्या आरोपाला जणू एक प्रकारचा दुजोराच मिळाला असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही। आणि मग नंतर फेविकॉल, आमची विरू जय विरूची जोडी, आमची अमक्याची जोडी, अहो तुमची कशाची जोडी असावी हे आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमच्या शेतीमध्ये पण पूर्वीच्या काळामध्ये जोड्या असायच्या, कशाच्या जोड्या असायच्या,
बैलाच्या जोड्या असायच्या किंवा काही अशा प्रकारच्या, तर त्यावेळेस नावं पण अशा प्रकारची वेगवेगळी असायची, राजा सरजा किंवा असं तुम्ही बघा आठवा, तुम्हालाही आठवत असेल. पण त्याचा नेहमी मी कुठं तुलना करतो असं अजिबात समजू नका, परंतु ते फेविकॉल आम्ही जयविरूची जोडी वगैरे वगैरे हे सांगायची वेळ तुमच्यावर का यावी? तुम्हीच प्रश्न निर्माण करता. आम्ही प्रश्न निर्माण केला का? आम्ही त्याच्याबद्दल कुठली भूमिका घेतली का? करोडो रुपयाच्या जाहिराती पहिल्या पानावर कुणी देता? ती जाहिरात कुठंतरी काहींदा खटकते, त्याच्याबद्दल आम्हाला असं वाटतं की तिथं सरसेनापती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, तिथं आनंद दिघेजींचा फोटो नाही, कारण यांची नावं घेऊन ते सत्तेवर आलेले. मग काही जण म्हणले ते आमच्या हृदयात आहे. मग हृदयात होते तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये काय आले? मला प्रश्न द्या, प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार आहे. मग तुम्हीच एक सांगता, तुम्हीच काही चुका करता, तुम्हीच त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय. हे जे काही नौटंकी चालली त्याचं काही जनतेला घेणं देणं नाहीये. जनतेला महागाई बेरोजगारी ही पहिल्यांदा कशी कमी होईल, बेरोजगारी कशी हटेल आणि आमची महागाई कशी कमी होईल, आणि शेतकऱ्यांचे आताचे प्रश्न तुम्ही बघा ना. आज तारीख 17 आहे, आजपर्यंत पावसाने ओढ दिलेली आहे, धरणातलं पाणी कमी कमी होत चाललेलं आहे, पाण्याचे साठे. त्याचबरोबर टँकर, मी आज शेखरनिक म्हणून माझा एक सहकारी आहे चिपळूणचे आमदार, त्यांना त्या ठिकाणी भेटलो, फोन केला होता, तर त्यांना मी सांगितलं की काय बाबा कसा पाऊस वगैरे. ते म्हणले दादा आता पण कोकणामध्ये टँकर चालू आहे. चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यातला तालुका, म्हणजे ही जर आपल्या कोकणची परिस्थिती 17 तारखेला असते जिथं 7 तारखेला मृग नक्षत्र निघतं, आपल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पेरण्या काहींनी केल्या, माझंही कृषी विभागाने जे काही सांगितलेलं आहे किंवा ज्यांचा अनुभव आहे, हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ते सांगतात की चांगला पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, नाहीतर पुन्हा दुबार पेरणीचं संकट आपल्यावर येईल, खताच्या किमती महाग झालेल्या आहेत, बियाणं चांगल्या क्वालिटीचं मिळेल का नाही ह्याच्याबद्दलची शंका आम्हा बळीराजाच्या लोकांना येते, असे सगळे ह्याबद्दलचे प्रश्न आहेत.